जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. दिनांक 14/2/2019 रोजी पुलवामा जम्मू काश्मीर येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या जवानांना शिरपूर येथे विविध संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणे तसेच शासनाच्या व सेनेच्या पुढील निर्णयास व कृतीस पूर्ण समर्थन असून काश्मीर प्रश्न कायमस्वरूपी संपवण्याबाबत योग्य ती तजवीज करण्यासाठी निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर शहरातून मदत फेरी काढून एकूण 1,63,921 रुपये एवढी रक्कम मदत फेरीतून गोळा करण्यात आली असून ती शहीदांच्या कुटुंबांना सुपूर्द केली जाणार आहे. यांना श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो. शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणे तसेच शासनाच्या व सेनेच्या पुढील निर्णयास व कृतीस पूर्ण समर्थन देणे आणि काश्मीर प्रश्न हा कायमस्वरूपी संपवणे यासाठी भारत सरकारने योग्य ती तजवीज करावी. निवेदक. आज अत्यंत गंभीर अशा प्रसंगी आपण एकत्र आलेलो आहोत. पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला जो धाड आतंकवादी हल्ला झाला त्यामध्ये आपले सर्व 45 जवान बांधव शहीद झाले. ही अत्यंत निंदनीय आणि अशी दुःखद अशी घटना होती आणि ह्या घटनेचा निषेध करायला आणि आपल्या सर्व सैन्यबलाला आणि आपल्या सर्व संरक्षण यंत्रणेला त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण इथे जमलेलो आहात. मला फार कळकळीनं असं वाटतं की तुम्ही लोक खरंच देशप्रेमी आहात. शिरपूर शहर हे एक आदर्श शहर आहेच, परंतु पहिल्यांदा मी असं पाहतोय की सर्व क्षेत्रातील लोक आपल्या जवानांना पाठबळ द्यायला फक्त आर्थिकदृष्ट्या नाही त्यांचं मनोबलही वाढवायला इथे एकत्र जमलेले आहात. कुसुमाग्रजांची एक कविता मला आठवते, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ न तेथे कोणी बांधला ना पेटली वात. एक काळ असा होता की आपले जमी जवान सीमेवर शहीद व्हायचे आणि आपल्याला त्यांची नावंही माहीत नसायची. आजही आपल्या या 45 जवानांची नावं आपल्या सगळ्यांना माहीत नसतील, परंतु आता अशी वेळ नाही राहिली की आपण तिथे वाद पेटवणार नाही किंवा पंथी पेटवणार नाही. ती देशभक्तीची पंथी ती जिथे पेटलेली आहे त्याची ज्योत करायचं काम आपल्या देशातील नागरिक करत आहेत त्याचा खरंच मला मनापासून आनंद होत आहे. अत्यंत गंभीर घटना आहे. आपण प्रत्येकजण तर सीमेवर जाऊन लढू नाही शकत किंवा जवान होऊन बंदूक हातात नाही घेऊ शकत, पण एक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? तर आपल्या नागरिकाची जी कर्तव्य आहेत
ती जरी आपण प्रामाणिकपणे पार पाडली तरी पण तो देशासाठी एक मजबूती ठरेल, देशाची ताकद वाढेल आणि हीच ताकद आपल्या जवानांचं पाठबळ म्हणून राहील आणि आपल्या देशाला समर्थ बनवेल. पुन्हा एकदा मी पुलवामातील सर्व शहीद बांधवांना श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.